ह्या 320 रुपये किलो आहेत. तर बघा प्लेटची साईज दाखवते. तर अशा टाईपच्या ह्या प्लेट्स आहेत, ह्या पण 320 रुपये किलो आहेत. किलोमध्ये जर तुम्ही अशा वाट्या घेतलात तर 25 वाट्या बसतील. तर हे बघा 400 रुपये किलो आहेत डबे. जर मी तुम्हाला अंदाजे प्राईस सांगते तर हा डब्बा जो आहे ना तो 500-600 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. आणि मेन म्हणजे ना यांची फॅक्टरी आहे, स्टीलची फॅक्टरी, आणि इथे ही सर्व भांडी बनवली जातात. ही प्लेट किती छान आहे, 400 रुपये किलो आहे. ही एक अजून एक वेगळी डिझाईन दाखवते तुम्हाला. ती मस्त एकदम मसाल्याचा डबा. तर हे बघा, तर आता ही कळशी बघा किती सुंदर आहे एकदम. म्हणजे मी पहिल्यांदाच बघितली, खूप छान आहे एकदम. याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठी सर्व साईज मिळेल. हा 270 रुपयाचा आहे. तर ही मांडणी आहे तर 250 रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे. बघा खूप मजबूत अशी बनवलेली आहे. इथे बघा मिल्टन कंपनीची बॉटल आहे. तर याची प्राईस बघा, इथे आहे 780 रुपये आणि MRP आहे 1080. म्हणजे तुम्हाला इथे या ब्रँडेड वस्तू पण आहे ना डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. नमस्कार, लाईफ इथ अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये होलसेलमध्ये स्टीलची भांडी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते. हे शॉप कल्याण वेस्टला आहे. माझ्या बाजूचा जो रस्ता आहे तो आहे भिवंडी कल्याण हायवे आहे. आणि रस्त्याच्या पलीकडे कोंडगाव पोलीस चौकी आहे. आणि आपण जे आहोत ते रस्त्याच्या ह्या साईडला आहे. तर इथून असं आपल्याला आत जायचं आहे. इथून असं आत गेल्यानंतर शेवटचं जे दुकान आहे ते आहे होलसेल स्टील भांड्यांचं दुकान. तर हे आहे पद्मावती मेटल इंडस्ट्रीज. आणि इथून असं आता आपण आत आलेलो आहोत. आणि इथे हे असं हे दुकान आहे. आणि आता या दुकानामध्ये आपण जाणार आहोत. आता आपण शॉपमध्ये आलेलो आहोत. तुम्ही वरती पाहू शकता बघा, चारी साईडला सर्व ठिकाणी स्टीलची भांडी आहेत. आणि इथे ना तुम्हाला सर्व प्रकारची भांडी मिळतील. हां, आणि तुम्हाला पहिलेच सांगते की इथे जी भांडी मिळतात ना ती किलोवरती मिळतात आणि नगावरती मिळतात. तर आता आपण एक एक करून पाहूया. तर बघा इथे एका साईडला ही सर्व छोटे प्लेट आहेत, स्टीलच्या प्लेट आहेत. ह्या 320 रुपये किलो आहेत. तर बघा प्लेटची साईज दाखवते. तर अशा टाईपच्या ह्या प्लेट्स आहेत. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये प्लेट्स पाहायला मिळतील, लहान मोठ्या. त्यानंतर ह्याच्यापेक्षाही अजून मोठी साईज पाहिजे असेल तर बघा इथे आहे. त्यानंतर इथे ही बघा, ही थोडीशी मोठी आहे. आत डिझाईन नाही आहे पण प्लेन आहे. आणि किलोवरती जेवढी तुम्हाला भांडी मिळणार आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता इथे. त्यानंतर इथे पण बघा, हे छोट्या प्लेट्स आहेत. तर इथे बघा तुम्हाला येत ना प्लेटमध्ये येत ना भरपूर अशा व्हरायटी पाहायला मिळतील. तर बघा इथे ह्या अशा प्लेन वाट्या आहेत. आणि या वाट्यांमध्ये पण तुम्हाला इथे डिझाईन मिळतील. तर ही जी डिझाईन बघा मस्त आहे एकदम. ह्या पण 320 रुपये किलो आहेत. तर इथे खाली पण बघा वाट्या आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत. आणि हे आहे 450-500 रुपये किलो. बघा किती मस्त एकदम कडक आहेत. आणि याच्यामध्ये पण लहान मोठी साईज आहे. बघा एकदम सर्वात लहान पाहिजे असेल. त्यानंतर इथे पण बघा वेगळा शेप आहे, खूप सुंदर आहे बघा. तर अशा वेगवेगळ्या शेपमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला अशा या वाट्या मिळतील. तेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. किलोमध्ये जर तुम्ही अशा वाट्या घेतलात तर 25 वाट्या बसतील किलोमध्ये. आणि याच्यापेक्षा मोठी घेतल्या तर अजून थोड्याशा कमी बसतील. तर बघा तुम्हाला कुठल्या वाट्या पाहिजे त्या वाट्या तुम्ही घेऊ शकता. तर इथे जो पूर्ण सेट आहे तो पूर्णपणे प्लेट आणि वाट्यांचा आहेत. आणि मस्त वेगवेगळ्या डिझाईनमध्ये प्लेट आणि वाट्या आहेत इथे. तर आता आपण स्टीलचे डबे पाहूयात. आणि यांच्याकडे स्टीलच्या डब्यांमध्ये ना सर्व साईज तुम्हाला मिळतील. तर आता इथे बघा हे डबे ठेवलेले आहेत. हे 300 रुपये किलो आहेत. आणि ह्या प्रत्येक डब्यांमध्ये ना तुम्हाला 6 ते 5 डब्यांचा सेट मिळेल. तर बघा इथे हा मोठा डब्बा आहे. त्यानंतर आणि याच्यामध्ये पण हा तुम्हाला 5 ते 6 डब्यांचा सेट असणार आहे. त्यानंतर इथे छोट्या डब्यांमध्ये जर तुम्हाला सेट पाहिजे असेल तर तोही तिथे मिळणार आहे. आणि जर तुम्हाला अजून थोडंसं हेवी रेंजमध्ये पाहिजे असेल तर इथे बघा हे गोल शेप आहे, 380 रुपयाला आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला असे लहान मोठे असे डबे पाहायला मिळतील. आणि अजून तुम्हाला मोठे डबे पाहिजे असतील तर ते पण त्यांच्याकडे आहेत. तर हे बघा 400 रुपये किलो आहेत डबे. तर बघा केवढी मोठी साईज आहे. म्हणजे तुम्हाला जशी साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला इथे डबे मिळतील. मी इथे दादांना विचारलं की 1 किलोमध्ये किती डबे बसतील. तर त्यांनी सांगितलं हा 1 किलोपेक्षा जास्त आहे. म्हणजे मी तुम्हाला अंदाजे प्राईस सांगते तर हा डब्बा जो आहे ना तो 500-600 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. चला आता आपण अजून पुढे जाऊया. ते पण बघा कसे वाडगे ठेवलेले आहेत, चाळण ठेवलेली आहे. त्यानंतर इथे बघा मस्त असे लहान मोठ्या प्लेट आहेत. इथे बघा ही चाळण पण आहे बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुम्हाला लहान मोठी साईज पण मिळेल. आणि मेन म्हणजे ना स्टील खूप चांगलं आहे, मस्त एकदम कडक आहे बघा. आणि मेन म्हणजे ना यांची फॅक्टरी आहे, स्टीलची फॅक्टरी, आणि इथे ही सर्व भांडी बनवली जातात. आणि हे बघा किती छान आहे प्लेट.
तर बघा इथे असे मस्त असे डॉट डॉट आहेत मस्तपैकी. बघा स्टीलची अशी डिझाईन केलेली आहे. हे 350 रुपये किलो आहेत. तर ही प्लेट किती छान आहे, 400 रुपये किलो आहे. डिझाईन तर बघा किती सुंदर आहे. तर अशा टाईपच्या पण प्लेट आपण वापरू शकतो. तर बघा खूप मस्त वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये तुम्हाला इथे प्लेट घेता येतील. तर अंदाज आहे ना, आता ही प्लेट जर बघाल तर 1.5 किलोपेक्षा थोडीशी जास्त आहेत. म्हणजे 140 रुपयाला तुम्हाला एक प्लेट पडेल. मी अंदाजे सांगते आहे, तुम्ही जेवढ्या प्लेट घेणार तेवढ्याचं वजन करून तुम्हाला ह्या प्लेट दिल्या जाते. वाडगी आहेत, वाडग्यांमध्ये पण असे बरेच प्रकार आहेत, लहान मोठे. आणि तुम्हाला एकदम खोलगट वाडगी पाहिजे असेल तर बघा तिथे आहेत. तर आता इथे बघा कुकरचे डबे ठेवलेले आहेत. ज्यांना सिंगल डबे पाहिजे असतील, म्हणजे काय असतं ना, कुकर घेतल्यानंतर आपल्याला सेपरेट डबे घ्यायचे असतात, तर यांच्याकडे बघा 3 लिटर, 5 लिटर, 10 लिटरपर्यंतचे आहेत ना सर्व डबे तुम्हाला इथे मिळतील. आणि ते पण तुम्हाला किलोवरतीच मिळणार आहेत. तर हे किलोवरतीचा रेट आहे 420 रुपये किलो आहेत. बघा खूप असे डबे आहेत बघा लास्टपर्यंत. आणि इथे बघा हे छोटे पण डबे ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण इथे या साईडला येऊयात. तर इथे बघा हा डब्बा आहे, पूर्ण सेट आहे हा 3 याचा. बघा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काहीही वस्तू ठेवू शकता. अगदी दिवाळीचं तुम्हाला काही तुम्ही जे पदार्थ बनवता ते ठेवण्यासाठी पण हे डबे खूप छान आहेत. किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठी पण तुम्ही हे डबे घेऊ शकतात. हे आहे 450 रुपये किलो. आणि याच्यामध्ये तर तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळ्या मॉडेलमध्ये तुम्हाला इथे मिळतील. तर इथे बघा ही एक अजून एक वेगळी डिझाईन दाखवते तुम्हाला. आणि इथे वरती पण आहे, तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला असे भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील. तर आता मी तुम्हाला डबे दाखवते. तर याच्यामध्ये पहिला जो आहे तो मसाल्याचा डबा बघूया. तर बघा किती मस्त एकदम मसाल्याचा डबा. तर हे बघा इथे आहे ना, मेन म्हणजे बघा इथे असं आहे ना प्लेट आहे. म्हणजे आपला मसाल्याचा डबा असं कधीतरी आपल्याकडून पडला तर ते मिक्स होणार नाही, कारण की याच्यावरती बघा असं एक प्लेट आहे मस्तपैकी. छान आहे ना. आणि याच्यामध्ये तुम्हाला साईज पण मिळेल. आणि हे डबे पण तुम्हाला किलोवरतीच मिळणार आहे, 450 रुपये किलो आहेत. तर आता आपण अजून एक डबा पाहूया. हा तर दाखवला मी तुम्हाला मसाल्याचा. तर त्यानंतर इथे बघा हा जो आहे भाकरीचा डब्बा आहे. आणि याच्यामध्ये बघा 3 साईज आहेत. आणि हे पण तुम्हाला 450 रुपये किलोने मिळणार आहे. आणि त्यानंतर इथे आहे हा चपातीचा डबा. म्हणजे चपातीचा डब्यांसाठी तुम्ही असाही डबा घेऊ शकता. बघा याच्यामध्ये पण 2 आहेत. आणि तुम्हाला अजून एक डबा दाखवते, चपातीचाच आहे, खूप मस्त एकदम. हे बघा खूप छान आहे की नाही बघा. त्यामुळे तुम्हाला लहान मोठी सर्व साईज मिळणार आहे. मला हा 270 रुपयाचा आहे. आणि याच्यापेक्षा मोठी साईज घेतला तर त्याची प्राईस जास्त असणार आहे. तर हा डबा तुम्हाला किलोवरती मिळणार नाही, तर हा पीसवरती मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर बघा असा हा पॅकिंग करून मिळतो. तर इथे बघा ग्लास पण आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत ग्लास. आणि 350 रुपये किलो आहेत. म्हणजे कोणाला खोलगट पाहिजे असतील किंवा मग अशा टाईपमध्ये डिझाईनमध्ये पाहिजे असतील तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे एक ग्लास आहे. तर हे पूर्ण सेक्शन जे बघत आहे ते सर्व ते ग्लासचं आहे. इथे आल्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवलं, इथे तुम्ही ग्लास घेऊ शकता तुम्हाला जसे पाहिजे तसे. तर आपण तांब्याच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. तर इथे बघा हा तांब्या जो आहे तो 140 रुपयाला आहे. म्हणजे इथे तांब्या जर तुम्हाला घ्यायचं आहे तर नगावरती मिळतात, 40 रुपयापासून स्टार्टिंग आहे. पण त्या साईडला जे सर्व दिसते ते सर्व तांब्याचं सेक्शन आहेत. म्हणजे याच्यामध्ये लहान मोठे सर्व साईजमध्ये तुम्हाला इथे तांबे मिळतील. तर इथे बघा ही तेलाची किटली आहे, खूप मस्त एकदम. झाकण तर बघा किती असं मस्त घट्ट लागते. 1.5 लिटरपासून ते 25 लिटर तुम्ही तेल ठेवू शकता, एवढी मोठी किटली यांच्याकडे आहे. आणि 500 रुपये किलोप्रमाणे तुम्हाला इथे मिळणार आहे. मी बघू शकता या साईडला सर्व किटली आहेत. आणि इथे तुम्हाला जशी डिझाईनमध्ये म्हणजे काही काही डिझाईनमध्ये त्या डिझाईनमध्ये तुम्हाला किटली घेऊ शकता. आता आपण पुढे आलेलो आहोत. आणि या सेक्शनमध्ये ना तुम्हाला असे पॅकिंग सेट पण मिळणार आहेत. म्हणजे हे अगदी नगावरती आहेत. म्हणजे मगाशी आपण किलोवरती बघितलेले, तर बघा किती सारे आहेत. म्हणजे तुम्हाला ग्लास, कुकर पाहिजे असेल, जग, किटली, या सर्व प्रकारची तुम्हाला ही नगावरती भांडी मिळणार आहेत. प्रत्येकाची प्राईस पण आहे ना 400 ते 700 रुपयामध्ये आहे. म्हणजे 3 पीस पाहिजे, 2 पीस पाहिजे असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे ही नगावरती भांडी मिळतील. आणि तुम्हाला जी बाहेर दाखवली ती किलोवरती मिळते. तर समजा तुम्हाला कोणाला अहेर द्यायचं असेल किंवा तुम्हाला स्वतः वापरण्यासाठी जर तुम्हाला जर भांडी पाहिजे तर तुम्ही इथून घेऊ शकतात. खूप मस्त आहेत एकदम. तुम्हाला जी मी नगावरती भांडी दाखवली ती जर मला कोणाला गिफ्ट करायची असेल तर तुम्ही इथून ही घेऊ शकता. म्हणजे कसं पूर्ण पॅकिंग आहेत बघा, पूर्ण बॉक्स आहे. म्हणजे तो बॉक्स पॅक करून तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता. तर इथे बघा लहान मुलांचा टिफिन आहे, खूप मस्त एकदम. बघा पॅक आहे. पहिले मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा बघा इथे तुम्ही भाजी वगैरे आणि वरती अशी चपाती ठेवून त्यानंतर असं हा लॉक करू शकता. हा डब्बा आहे 110 रुपयाला. टिफिनमध्ये पण असे वेगवेगळी साईज आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर इथे तुम्हाला मांडणी पण मिळणार आहे, लहान मोठी जशी तुम्हाला पाहिजे तशी. 250 रुपये किलो आहे. तर बघा एकदम मजबूत आहे. एकदम मोठीच्या मोठी जर मांडणी पाहिजे असतील तर बघा 1, 2, 3, 4
चार कप मांडणीमध्ये कप कप्पे आहेत पेट आणि तारा पण बघा किती मस्त आहेत एकदम. तर मी दादांना ही मांडणी विचारली तर ही 3 किलोची मांडणी आहे. तर ही मांडणी आहे तर 250 रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे. बघा खूप मजबूत अशी बनवलेली आहे. तर मी मगाशी दादांना विचारलं तर ही साधारणतः 3.5 किलोची आहे. तर ह्याची मला प्राईस त्यांनी 850 रुपये सांगितली आहे. तर इथे बघा तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या मांडणी जसं तुमचं किचन असणार आहे ना तशी तुम्हाला इथे मांडणी मिळणार आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यांची स्वतःची फॅक्टरी आहे. तर आपण ती आता फॅक्टरी बघूया चला. तर इथे बघा इथे स्टीलची भांडी बनवतात. आता सध्या कढई बनवायचं काम चाललेलं आहे. तर बघा एवढ्या साऱ्या कढई त्यांनी बनवलेल्या आहेत. वरची भांडी बघितली ती सर्व भांडी तुम्हाला खाली पण पाहायला मिळतील. पण खाली जी घरामध्ये आपल्याला लहान लहान भांडी लागतात ती सर्व भांडी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर इथे बघू शकता बघा इथे लहान मोठे असे प्लेट आहे जसं मी तुम्हाला वरती दाखवले. पण वरती जी आहेत ना ती सर्व मोठी भांडी आहेत. आणि इथे तुम्हाला सर्व साईजमध्ये बघा लहान मोठे असे प्लेट पाहायला मिळतील. म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये ग्लास आहेत बघा रवी आहे. त्यानंतर चमच्यांचे सेट बघा वेगवेगळ्या अशा चमच्यांच्या डिझाईनमध्ये सेट आहेत. ग्लास आहेत ग्लासमध्ये पण तुम्हाला असे भरपूर प्रकार पाहायला मिळतील लहान मोठे. त्यानंतर वाटी जशी मी तुम्हाला वाटी दाखवली तर इथे बघा असे वेगळी वाटी ही मस्त आहे एकदम. त्यानंतर इथे डिश आहेत लहान डिश आहेत मोठ्या डिश आहेत झाकणवाली कढई आहे. आणि ह्या सर्व ब्रँडेड आहेत आणि प्रत्येकाची प्राईस दिलेली आहे. तर ही कढई तुम्ही पाहू शकता बघा 1900 रुपयाची. आणि त्यानंतर इथे बघा ही 1750 रुपयाची आहे. ही कढई आहे ती 2258 आहे. आणि इथे बघा प्रत्येक तुम्हाला अशा वेगवेगळ्या साईजमध्ये कढई मिळतील. तर इथे तुम्हाला आहेत ना ब्रँडेड वस्तू पण मिळतील. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता बघा सर्व पॅकिंग पीस आहेत. इथे बघा मिल्टन कंपनीची बॉटल आहे. तर याची प्राईस बघा इथे आहे 780 रुपये आणि MRP आहे 1080. म्हणजे तुम्हाला इथे या ब्रँडेड वस्तू पण आहे ना डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. तर आपण अजून एक पाहूया. तर इथे बघा हे एक आहे हे आहे 1000 रुपीचं इथे प्राईस आहे. आणि MRP पाहूया आपण याची. तर इथे MRP बघा 1305 रुपये म्हणजे 300 रुपयाचं तुम्हाला इथे डिस्काउंट मिळणार आहे. तर इथे अशा भरपूर अशा वस्तू आहेत त्या तुम्हाला कमी प्राईजमध्ये म्हणजे MRP अगदी कमी प्राईजमध्ये मिळणार आहे. तर इथे पण हे पण बघा तुम्हाला चॉपिंग मशीन आहे 1250 रुपयाची आहे. तर टोस्टरसुद्धा तुम्हाला कमी रेटमध्ये मिळणार आहे. तर इथे बघा स्टीलचा टिफिन आहे. तर आता याची प्राईस बघा इथे 900 रुपये आहे. आणि आता आपण MRP पाहूया. तर MRP बघा 1260 रुपये आहे. तर एवढं मोठं डिस्काउंट आहे ना तुम्हाला ह्या ब्रँडेड वस्तूंवरती मिळतं. फॅन कुकर तुम्हाला ह्या प्रेस्टिजच्या सर्व ब्रँडेड वस्तू तुम्हाला इथे मिळतील अगदी डिस्काउंटमध्ये. आणि वरती बघा प्राईस पण दिलेली आहे म्हणजे तुम्ही MRP आणि शॉपची प्राईस हे दोन्ही पण चेक करू शकतात. अगदीच तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्काउंट मिळेल. तर बघा खूप मस्त आहे एकदम. त्यानंतर इथे खाली पण बघा इथे लाटणी आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे बारीक जाड त्या साईजमध्ये लाटणी. त्यानंतर इथे किसणी आहे लहान मोठी अशी. परत त्यानंतर इथे बघा टप्परवेअर डब्बे पण आहेत मस्त आहेत एकदम. हे बघा याच्यामध्ये वरती पण बघा इथे वेगवेगळ्या कलरमध्ये शेपमध्ये असे डबे मिळतील. आणि स्टीलमध्ये पाहिजे असतील ना तर ते पण डबे इथे तुम्हाला मिळतील. तर इथे बघा तेलाची किटली आहे. त्यानंतर इथे छोट्या बादली आहे. परत लहान मोठ्याची तेलाची किटली. त्यानंतर इथे बघा अशी मस्त कढई पण मस्त आहे ती बघा झाकण आहे त्याला. त्यानंतर इथे पण ही पण मस्त आहे एकदम. बघूया आपण जरा हे बघा छान आहे असं टाकीचा शेप आहे एकदम. आणि बघा मस्त वरती झाकण आहे हे बघा छान आहे एकदम. तर आता ही कळशी बघा किती सुंदर आहे एकदम. म्हणजे मी पहिल्यांदाच बघितली खूप छान आहे एकदम. इथे बघा नळ दिलेला आहे. त्यानंतर इथे बघा हे असं झाकण आहे त्याचं. तर बघा हे झाकण असं लावू शकतो म्हणजे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आता आपण हल्ली बघितलं की तांब्याचे हांडे असतात किंवा मडकं वापरतात तर त्याऐवजी तुम्ही असं हे हांड्याच्या शेपमध्ये तुम्ही असं घेऊ शकतात. मेन म्हणजे त्याला नळ पण आहे. तर तुम्हाला जर तुम्ही हांडा दाखवला नळवाला तो आहे 3150 रुपयाचा आहे. खूप मस्त आहेत. म्हणजे तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला असे युनिक आयटम पाहायला मिळतील. लोणचं वगैरे ठेवण्यासाठी छान आहे हा डब्बा एकदम. चमचे म्हणजे आता आपण हल्ली पहिल्यांदा पाहिलं तर प्लास्टिकमध्ये असे आपल्याला डबे मिळायचे. पण आता यांच्याकडे बघा असं स्टीलचा डब्बा आहे. तर इथे असे भरपूर बघा हे पण छान आहे एकदम. झाकण आहे वरती जसं आता पुढे आल्यानंतर आहे ना तुम्हाला अशी वेगळी लहान मोठ्या डबे. त्यानंतर वाडग्यांमध्ये असा डब्बा आहे बघा लहान मोठे असे. त्यानंतर इथे मसाल्याचे डबे जसे मी तुम्हाला वरती मसाल्याचे डबे दाखवले तर खाली पण तुम्हाला मसाल्याचे डबे पाहायला मिळतील. तर जसं मी तुम्हाला वरती मसाल्याचे डबे दाखवले तर इथे पण तुम्हाला असे मसाल्याचे डबे पाहायला मिळतील. हा मोठा आहे बघा केवढा मोठाच्या मोठा असा मसाल्याचा डब्बा आहे. त्यामध्ये आपली वाटीची साईज बघा केवढी मोठी आहे हे बघा.
मस्त आहे एकदम. तर तुम्हाला याच्यामध्ये बघा असे दोन स्पून दिलेले आहेत, म्हणजे असे मोठ्या लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला इथे मसाल्याचे डबे पण मिळणार आहेत आणि वेगवेगळ्या अगदी वेगळ्या शेपमध्ये. तर हा एक बघा खूप मस्त आहे एकदम. हे बघा, त्यानंतर इथे बघा तेलाची किटली ठेवलेली आहेत, म्हणजे प्रत्येक किटली जर बघितला ना तर वेगळ्या शेपमध्ये आहे. त्यानंतर इथे कढई आहे लहान मोठी स्टीलची, तर एकदम छोटी कढई पाहिजे असेल म्हणजे काही पुसून वगैरे ठेवण्यासाठी तर ती पण कढई तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर इथे पण बघा ही पण मस्त आहे एकदम बघा. त्यानंतर इथे हे टोप आहेत, म्हणजे सर्व इथे मोठे टोपांचं सेक्शन आहेत आणि इथे तुम्हाला लहान मोठ्याचे सर्व टाईपचे टोप पाहायला मिळतील. त्यानंतर इथे जेवणाचा डब्बा आहे बघा, तुम्हाला किती डब्यांचे पाहिजे असतील त्या डब्यामध्ये 3, 4, 5 तर असे मोठे असे डबे आहेत. तर इथे हा तुम्ही हांडा बघू शकता किती सुंदर आहे, हा पूर्ण सेट आहे हा काही, आणि याच्यावरती बघा किती छान असं झाकण आहे आणि मेन म्हणजे डिझाईन तर बघा किती सुंदर केलेली आहे आणि इथे असा हा नळ दिलेला आहे, मस्त एकदम बघा, सुंदरच आहे. त्यानंतर इथे हा एक खूप छान आहे बघा, टाकी आहे ही थोडीशी वेगळी, एकदम छोटीशीच आहे बघा, 790 रुपयाला आहे. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला अशी साईज बघा, इथे पण ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. तुम्हाला इथे खाली मी प्रत्येक वस्तूचा रेट सांगणार नाही, कारण का वरती मी तुम्हाला किलोप्रमाणे रेट सांगितलेला आहे. मी प्रत्येक वस्तूचा रेट सांगत गेली तर आपला व्हिडिओ एवढा मोठा होईल की तुम्ही कंटाळा की बाबा ह्या वस्तूचा रेट काय. तर तुम्ही इथे या आणि तुम्हाला जेवढी वस्तू पाहिजे तेवढ्या वस्तू घ्या, तुम्हाला किलोप्रमाणे मिळते आणि काही वस्तू आहेत त्या नगाप्रमाणे मिळते. तर इथे तुम्हाला सर्व प्लास्टिकचे मटेरियल पाहायला मिळणार आहे. तर इथे बघा मिल्टनचे डबे आहे, 670 रुपये प्राईज आहे आणि ह्याच्यामध्ये येतं हा पूर्ण सेट आहे. त्यानंतर इथे बघा तुम्हाला वॉटर बॉटल, इथे तुम्हाला वॉटर बॉटल ब्रश, त्यानंतर इथे बघा मग आहेत, त्यानंतर इथे छोटे असे टप्परवेअरसारखे मिल्टनचे डबे आहेत. तर हे सर्व तुम्हाला असे वेगवेगळे, त्यानंतर वरती पण बघा असे वॉटर बॉटल आहेत, हे तुम्हाला नगावरती मिळणार आहेत, हे पॅकिंग जे केलेले आहेत ते. त्यानंतर तुमचं हॉटेल वगैरे असेल त्यासाठी जर तुम्हाला सेट पाहिजे असतील, बाउल्स किंवा मग ट्रे पाहिजे असतील, तर इथे ह्या सर्व प्लेट्स वगैरे पण तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि बघा दोन तीन कलरमध्ये आहेत, त्यानंतर इथे ब्लॅक कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये, म्हणजे तुम्हाला जशा कलरमध्ये किंवा साईजमध्ये प्लेट पाहिजे असतील प्लास्टिकच्या त्या सर्व तुम्हाला इथे मिळणार आहे. तर इथे बघा मोठे असे प्लेट आणि परात आहे, बघा केवढी मोठी अशी प्लेट आहे. त्यानंतर इथे परातीमध्ये पण तुम्हाला अशा 2-3 साईज मिळणार, लहान साईज पाहिजे असेल एकदम सर्वात साईज पाहिजे असेल प्लेटसारखी बघा परात आहे. त्यानंतर एकदम मोठी प्लेट परात पाहिजे असेल तर बघा इथे आहे ही. आणि तुम्हाला मी इथे प्राईस सांगत नाही आहे, हे सर्व जी भांडी आहे ती किलोवरती मिळणार आहे तुम्हाला, स्टीलची भांडी आणि प्लास्टिकची जशी तुम्हाला सांगितली की त्यांची प्राईस लिहिलेली आहे आणि जे ब्रँडेड जे आहे त्याच्यावरती पण त्यांची प्राईस आहे. तर तुम्हाला सेटमध्ये डबा पाहिजे असेल तर तो पण इथे मिळणार आहे बघा, पूर्ण हे पूर्ण सेट आहे इथे सेलोचा, वेगवेगळ्या साईजमध्ये डबे आहेत. त्यानंतर वरती पण बघा तुम्हाला सिंगल डबा पाहिजे असेल तर तो पण इथे मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जर्मनचे टोप पाहिजे असतील तर ते पण मिळतील बघा, केवढा मोठा टोप आहे. म्हणजे तुमच्या घरी अगदी काही मोठं फंक्शन वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही अशा टाईपचे टोप घेऊन ठेवू शकता. म्हणजे बघा तुमच्यावरती मी तुम्हाला दाखवलं आहे. त्यानंतर तुम्हाला लहान साईजमध्ये पाहिजे असेल तर बघा इथे सेट पण आहेत जर्मनचे, तसेच स्टीलचे पण मी तुम्हाला मगाशी दाखवले. स्टीलमध्ये जर तुम्हाला सेट पाहिजे असेल तर त्यानंतर इथे बघा हे डबे आहेत, जर्मनचे डबे पण मिळतील आणि हा पूर्ण सेट आहे. त्यानंतर इथे मोठा जर्मनचा डब्बा आहे आणि इथे पण बघा, आणि हे पण तुम्हाला आहे ना किलोवरती मिळणार आहे. तर इथे बघा स्टीलची भांडी वजन करून देत आहेत, हे बघा इथे डब्बा ठेवलेला आहे 500 ग्रॅम 800 400 रुपये डब्याचे झाले, 300 सेट आहे. तर बघा 800 ग्रॅम भरलेला आहे आणि 400 रुपये डब्याचे झालेले आहेत. त्यानंतर ताटमध्ये तुम्ही कितीही भांडी घ्या, 4 घ्या 5 घ्या म्हणजे लहान मोठी केवढी पण भांडी घ्या, इथे सर्व भांडी तुम्हाला इथे वजन करून मिळणार. बघा इथे 1700 ग्रॅम झालेले आहेत, 1 किलो 720 ग्रॅम. तर बघितलं ना जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे स्टीलची भांडी तुम्हाला किलोवरती मिळतात, ते जुनी भांडी पण घेतात किलोवरती. स्टीलची भांडी आहेत 50 रुपये किलो आणि ॲल्युमिनियमची आहेत 150 रुपये किलो. तर इथे बघा असं हे वजन करून घेतात, तर इथे बघा वजन करून घेतात. तुमच्या घरात काही पण अशी मोडकी अशी स्टीलची भांडी असू दे काही असू, तर बघा इथे वजन करतात आणि त्यानंतर तुम्ही इथे नवीन भांडी घेतात त्याच्यातून ते पैसे वस्तू म्हणजे त्याच्यातून ते पैसे लेस करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारची भांडी दाखवलेली आहे, जेवढं दाखवता येईल तेवढं सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे स्टील, जर्मन, प्लास्टिक हे सर्व दाखवलेलं आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय.